नमस्कार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्हीच खरे वैचारिक वारसदार आहोत असा दावा करणाऱ्या विविध नेत्यांचे पोस्टमॉर्टम करायला घेतला आपण की एक मुद्दा त्यांचे भक्त आवर्जून पुढे आणत राहतात की काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांचा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 2 वेळा पराभव घडवून आणला, कशासाठी आमच्या नेत्यांनी काँग्रेसला साथ द्यायची वगैरे वगैरे वगैरे. माझ्या स्वतःच्या संग्रहामध्ये जी काही या सगळ्या विषयांचा संदर्भ असलेली पुस्तकं आहेत ती सगळी यानिमित्तानं मागच्या काही दिवसांमध्ये मी पुन्हा एकदा वाचून काढली. इंटरनेटवरती उपलब्ध असलेले याविषयीचे काही माहितीपूर्ण लेख वाचले आणि त्यानंतर लक्षात असं आलं की 1952ची देशातील पहिली लोकसभा निवडणूक आणि 1954ची भंडाऱ्याची पोटनिवडणूक या दोन्ही वेळा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला हे बरोबर, परंतु केवळ तितकंच त्यातील सत्य आहे काय? तर अजिबातच नाही. बाबासाहेबांच्या या पराभवांना आणखीसुद्धा बरेच कंगोरे आहेत आणि त्या आजच्या पिढीला तर अजिबातच माहिती नाहीत. या सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण कोणीही विसरता कामा नये आणि ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसच्या तत्कालीन राजकारणाचे प्रचंड विरोधक राहिलेले आहेत, अगदी कायमस्वरूपी. आज काँग्रेस पक्ष धार्मिक बाबतीत निधर्मी किंवा सर्व धर्मसमभावाच्या वाटेवरून चालतो, मात्र देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्याही काही वर्षांपर्यंत काँग्रेस पक्षामध्ये धार्मिकदृष्ट्या सनातनी हिंदुत्ववाद्यांचं प्राबल्य होतं. पंडित नेहरू हे स्वतः शिक्षण आणि त्यानंतर समाजकारण राजकारणाच्या निमित्तानं जग फिरत होते, त्यामुळे त्यांची दृष्टी व्यापक आणि विशाल झालेली होती. परंतु काँग्रेसच्या अन्य शीर्षस्थ नेत्यांची वृत्ती किंवा विचार इतक्या खुलेपणाचे नव्हते. सनातनी हिंदुत्ववादी विचारांचा मोठा पगडा या नेत्यांवरती होता आणि त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांशी कधीही व्यवस्थितपणे जुळलेच नव्हते. काँग्रेस पक्ष दलित शोषित वंचितांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत नाही असा बाबासाहेबांचा आरोप असायचा. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वादविवाद, कटुता, पुणे करार वगैरे सगळं आपल्या सगळ्यांना तो विषय माहिती आहे. व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल्स, म्हणजे गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी केलं तरी काय, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक 1945 साली प्रकाशित झालेलं आहे आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी काँग्रेस पक्षावरती आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर अत्यंत कठोर अशी टीका केलेली आहे. आणखी असे खूप प्रसंग आणि संदर्भ आहेत की ज्यातून बाबासाहेबांच्या मनातील काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन धोरणांविषयीचा रोष संताप आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्यांचं हे धोरण किंवा विचार स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्य पश्चातही कायम राहिलेली आपल्याला दिसतात. बाबासाहेबांनी इतकी टोकाची आणि कठोर टीका त्या काळात काँग्रेस पक्षावरती अन्य कोणीही केल्याचं आपल्याला आढळत नाही. त्यामुळेच बाबासाहेब वैयक्तिक पातळीवर आणि नंतर त्यांनी स्वतःचं फेडरेशन स्थापन केल्यानंतरसुद्धा त्या पातळीवरूनही काँग्रेसचे विरोधकच राहिलेले आहेत ही वस्तुस्थिती आपण काँग्रेसने त्यांच्या विरोधात का उमेदवार दिले हा प्रश्न उपस्थित करताना लक्षात ठेवायला हवी. अर्थात बाबासाहेब असोत, पंडित नेहरू असोत किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी असोत, ती सगळीच माणसं आपल्या वैचारिक विरोधकांचाही आदर करणारी होती, एकमेकांच्या ज्ञानाला सलाम करणारी होती आणि एकमेकांचं महत्त्व पूर्णपणे ओळखणारीसुद्धा होती. आणि म्हणूनच पुणे करार आणि त्यानिमित्तानं बराच वादविवाद होऊनसुद्धा संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही परिस्थितीमध्ये असायलाच हवेत असा आग्रह गांधीजींनी धरला, ते त्यावरती अडूनच राहिलेले होते. कारण या देशातील भीषण सामाजिक परिस्थिती, त्याबाबतच्या उपाययोजना, आवश्यक त्यासाठीचे सगळे कायदे, या सगळ्याबाबत बाबासाहेबच संविधानामध्ये ठोस स्वरूपाच्या काही तरतुदी करू शकतील याविषयी महात्मा गांधींना प्रचंड खात्री होती. परंतु सातत्यानं काँग्रेस पक्षावरती कठोर टीका करणाऱ्या बाबासाहेबांना संविधान सभेवरती घेण्यास काँग्रेसच्याच बऱ्याच तत्कालीन नेत्यांचा विरोध होता. परंतु त्यांचा तो विरोध मोडून काढून महात्मा गांधींनी अखेर बाबासाहेबांना संविधान सभेवरती आणलंच. केवळ इतकंच नाही तर काँग्रेस पक्षाचं पूर्ण प्राबल्य असणाऱ्या त्या संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर बाबासाहेबांनी जे भाषण केलेलं आहे ते वाचताना काँग्रेस पक्षाकडून आपल्या निवडीचं त्यांना स्वतःलाच किती आश्चर्य वाटलं होतं ते आपल्या लक्षात येतं त्यांच्या शब्दांमधून. महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, बाळासाहेब खेर आदी सगळ्यांनी ते व्यवस्थितपणे नियोजनपूर्वक जमवून आणलं होतं.
संविधान सभेचं सगळं कामकाज संपल्यानंतर पूर्ण झाल्यावर शेवटच्या 25 नोव्हेंबर 1949 रोजी ज्या सभेमध्ये भाषणामध्ये आपल्या बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटलं आहे, या सगळ्या कल्लोळाच्या काळात काँग्रेसच्या शिस्तीमुळे संविधान सभेत मसुदा समितीचं काम सुरळीतपणे पार पडू शकलं. संविधानाची निर्मिती प्रक्रिया निर्विघ्न पार पडण्याचं सगळं श्रेय काँग्रेसचंच आहे. पुढच्या काळातही देश स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब पंडित नेहरूंच्या अंतरिम सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री म्हणून सहभागी झाले. या काळातील त्यांच्या काही भाषणांमध्ये त्यांचा काँग्रेस विरोध थोडासा सौम्य झाल्याचंही आपल्याला आढळतं. परंतु पुन्हा हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं मोठाच वादंग उभा राहिला आणि बाबासाहेब पुन्हा काँग्रेसच्या तीव्र विरोधामध्ये गेले. खरं म्हणजे बाबासाहेबांना हिंदू कोड बिल बिलाचा मसुदा तयार करण्याचा आग्रह धरणारे कोण होते? पंडित नेहरूच. मात्र संसदेमध्ये ते बिल मांडण्यात येताच काँग्रेस पक्षातील सनातनी विचारांच्या हिंदुत्ववादी नेत्यांनी आणि जनसंघाने त्याच्या विरोधात एकच रान उठवलं, संसदेत आणि बाहेरही. आणि त्यामुळे त्यावेळी ते बिल मंजूर करून घेण्यामध्ये पंडित नेहरू अपयशी ठरले. ते पाहून मग बाबासाहेब प्रचंड संतप्त, उद्विग्न आणि हताश झाले. त्या बिलाचा मसुदा तयार करण्यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील बहुमोल अशी जवळपास 4 वर्ष लावलेली होती. देशातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देणारं, संपत्तीत समान वाटा देणारं, द्विभार्या प्रतिबंधक तरतुदी लागू करणारं, विधवा स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार देणारं आणि असे बरेच विषय त्यात होते महत्त्वाचे. परंतु सनातनी हिंदुत्ववाद्यांनी ते हिंदू कोड बिल मंजूर होऊ दिलं नाही आणि त्याचा निषेध म्हणून बाबासाहेबांनी आपल्या कायदा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते त्या मंत्रिमंडळातून तात्काळ बाहेर पडले. अर्थातच ते प्रचंड दुखावले गेले होते. तशातच देशातील लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना तेव्हा केली होती. त्या आपल्या फेडरेशनची त्यांनी समाजवादी पक्षासोबत युती घडवून आणली. समाजवादी पक्ष आणि बाबासाहेबांची फेडरेशन एकत्रितपणे त्या निवडणुकीला पहिल्याच सामोरे गेले. तेव्हा म्हणजे 1952 साली देशातील 100 मतदारसंघ द्विसदस्यीय अशा प्रकारचे होते. म्हणजे त्या मतदारसंघांमध्ये एक उमेदवार राखीव गटातून आणि एक उमेदवार जनरल म्हणजे सर्वसाधारण ओपन अशा पद्धतीने निवडून द्यायचे असायचे. 1961 पर्यंत ही पद्धत सुरू होती आणि मग ती बंद करण्यात येऊन आता जे आपण पाहतोय त्यानुसार एका मतदारसंघामध्ये एकच खासदार असं सुरू झालं. परंतु 52 आणि 57 च्या निवडणुका आणि त्या काळात झालेल्या सगळ्या पोटनिवडणुका या द्विसदस्यीय पद्धतीने झालेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे ती पद्धत आणण्यामध्ये सुद्धा खुद्द बाबासाहेबांचाच मोठा वाटा होता. प्रत्येक मतदारानं 2 मतं द्यायची, पण दोन्ही मतं एकाच उमेदवाराला दिली तर मात्र ती मतपत्रिका बाद होईल असा नियम होता. मतदारानं आपलं एक मत राखीव जागेवरून उभ्या असलेल्या उमेदवाराला द्यायचं आणि दुसरं मत ओपन किंवा सर्वसाधारण गटातून उभ्या असलेल्या उमेदवाराला द्यायचं. अशा प्रकारची ती सर्वसाधारण पद्धत होती. उत्तर मुंबईतून बाबासाहेब निवडणुकीसाठी राखीव गटातून उभे राहिले होते. त्यांच्या विरोधात काही वर्ष त्यांचाच सचिव, त्यांचंच PA म्हणून काम केलेले नारायणराव काजरोळकर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती उभे राहिले. अशोक मेहता, श्रीपाद डांगे, डॉक्टर गोपाळ देशमुख, वीना गांधी आदी मान्यवर उमेदवारांसह आणखीन 8 उमेदवार तिथे त्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तर तिथे सर्वसाधारण गटातून वीना गांधी विजयी झाले तर राखीव गटातून काँग्रेसचे नारायणराव काजरोळकर विजयी झाले. साधारण 15,000 मतांनी बाबासाहेबांचा पराभव झाला आणि तोसुद्धा त्यांचेच PA राहिलेल्या आणि राजकारणात फारसा नावलौकिक नसलेल्या उमेदवाराकडून झाला. साहजिकच बाबासाहेबांना हा प्रचंड मोठा धक्का होता. त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला, पुन्हा विश्लेषण केलं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की कम्युनिस्ट पक्षांच्या श्रीपाद डांगेंनी, जनसंघाच्या डॉक्टर गोपाळराव देशमुख यांनी, म्हणजेच कम्युनिस्ट आणि हिंदुत्ववाद्यांनी एक मत आपल्याला द्या आणि एक मत कुजवा, अन्य कुणालाही द्या परंतु आंबेडकरांना नको अशी मोहीम चालवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दोन्ही जागांवरती अस्पृश्य उमेदवार निवडून येण्याचा धोकाच नको अशी मोहीमसुद्धा चालवण्यात आली आणि त्यामुळे कुजवण्यात आलेल्या मतांची संख्या प्रचंड झालेली होती. तसं झालं नसतं तर काँग्रेसच्या काजरोळकरांना धूळ चारून बाबासाहेब आंबेडकर सहजपणे त्या निवडणुकीत निवडून आले असते. काँग्रेसने बाबासाहेबांच्या समोर अगदीच नवखा आणि अजिबात वलय नसलेला उमेदवार दिला होता. त्याचं कारणच जे काही तेव्हाच्या काही तत्कालीन मान्यवरांनी लिहून ठेवलेलं आहे त्यानुसार असं आहे की निवडणुकीच्या राजकारणाचा भाग म्हणून जरी एकमेकांच्या विरोधात लढत असलो निवडणुकांच्या काळात, तरीसुद्धा समाजातील निरपेक्ष वृत्तीने काम करणारी ज्ञानी माणसं संसदेमध्ये निवडून यायलाच हवीत. भले सत्ता पक्षात नसतील तर विरोधी पक्षात का असेना, परंतु समृद्ध लोकशाहीसाठी अशी माणसं संसदेत असावीत असं पंडित नेहरूंचं धोरण असायचं.
बाबासाहेब सहजपणे निवडून यावेत म्हणूनच तोच धोरणीपणा त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये कमकुवत उमेदवार देताना दाखवला होता. परंतु दुर्दैवानं तसं घडू शकलं नाही. कम्युनिस्ट आणि जनसंघ या दोन्हींनी जो धर्मांध जात्यांध विखारी प्रचार केला आणि आपल्या समर्थक मतदारांना एक मत कुजवा अशी स्पष्ट सूचना केली त्याचा फटका बाबासाहेबांना बसला. या सगळ्या गैरप्रकाराच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी निवडणूक आयोगाकडे तेव्हाच्या धाव घेतली. तिथे हा सगळा गैरप्रकार आकडेवारीनिशी पुराव्यांनिशी त्यांनी समोर आणला. मतदारांच्या मनामध्ये जातीय भावना चेतवणं ही विकृती आहे, कायद्याची आणि लोकशाहीची थट्टा आहे, त्यामुळे इथे फेरमतदान घ्या अशी त्यांनी मागणी केली. परंतु त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. आयोगानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे बाबासाहेब प्रचंड हताश झाले. पुढे मग 2 वर्षांनी विदर्भातील भंडारा लोकसभेची पोटनिवडणूक तिथल्या एका खासदाराच्या निधनामुळे लागली. ती लढवण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला. ते राज्यसभेत होतेच, परंतु लोकसभेमध्ये लोकांमधून निवडून जाण्याची त्यांची मनोमन आणि तीव्र इच्छा होती. परंतु दुर्दैवानं त्या निवडणुकीतसुद्धा त्यांचा अवघ्या 8000 मतांनी पराभव झाला. जातीपातीचं राजकारण तिथेसुद्धा प्रचंड आडवं आलं. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे राज्यसभेचे खासदार झालेत नव्याने, त्या प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांनी त्या काळी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी आघाडी उभारली. आणि त्यातच तत्कालीन दलित समाजातील, विशेषतः तत्कालीन महार जातीमध्ये असलेल्या महानुभाव या पोटजातीनेसुद्धा बाबासाहेबांपेक्षा त्यांच्या समोर विरोधात उभ्या असलेल्या आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करायला प्राधान्य दिलं. डॉक्टर सविता आंबेडकर म्हणजेच बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या त्या पराभवाबाबत आपल्या आत्मकथनामध्ये असं स्पष्ट शब्दांमध्ये लिहून ठेवले की आपल्याच लोकांनी आपल्याच मुक्तिदात्याचा कृतघ्नपणे पराभव केला ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. बाबासाहेब पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून सहभागी असतानाच काँग्रेसने एक धोरणात्मक निर्णय घेऊन तो जाहीरसुद्धा केला होता की बाबासाहेब मुंबई किंवा महाराष्ट्रातून राखीव जागेवरून कुठूनही निवडणूक लढवणार असतील तर काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. परंतु आपल्या सगळ्यांच्या किंवा देशाच्या दुर्दैवानं बहुधा तसं व्हायचं नव्हतं. हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावरून बाबासाहेबांनी मंत्रिपद सोडलं, नेहरूंच्या सरकारमधून ते बाहेर पडले आणि अतिशय कठोरपणे काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलू लागले, टीका करू लागले. त्याचा परिणाम किंवा त्याची रिॲक्शन म्हणजे मग मुंबईमध्ये अतिशय ताकदवान असलेले तेव्हाचे काँग्रेसचे मोठे नेते सखा पाटील यांनी आपली ती पूर्वीची भूमिका बदलली आणि बाबासाहेबांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. मग तिथे त्या उत्तर मुंबईमध्ये 52 आणि नंतर भंडाऱ्यात 54 साली जे काही घडलं ते वरती सांगितलेलं आहेच आहे सविस्तर. तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसच्या उमेदवारानं बाबासाहेबांचा पराभव केला हे खरं असलं तरी केवळ तितकंच खरं आहे का? तर नाही. बाबासाहेबांच्या त्या दोन्ही पराभवांना आणखीही बरेच कंगोरे आहेत असं मी सुरुवातीला का म्हटलं ते आता बहुधा तुमच्या लक्षात आलं असेल अशी अपेक्षा बाळगतो. असो, थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा प्रश्न, अभिव्यक्तीला आपल्या सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.